डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं समृद्ध असं शैक्षणिक दालन. आणि या विद्यापीठामध्ये उभं आहे पत्रकारांना घडवणारं महाराष्ट्राचं पत्रकारितेचं शैक्षणिक दालन म्हणजेच जनसंवाद वृत्तपत्र विद्या विभाग, ज्या विभागाला शिक्षणासाठी परदेशातून सुद्धा विद्यार्थ्यांची हजेरी असते. जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील या पत्रकारिता विभागाची स्थापना 23 ऑगस्ट 1973 साली झाली. यावेळी कुलगुरु होते डॉक्टर आर डी नाथ. सुरुवातीला विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कारभार पाहिला तो प्रतिभावंत पत्रकार एस एम गर्गे यांनी. त्यांच्या नेतृत्वाखाली विभागानं प्रगतीकडे वाटचाल केली. त्यानंतर डॉक्टर यू म पठाण, डॉक्टर वी ल धारूरकर, प्रोफेसर एस बी पुरी यांनी विभागाला एक नवी दिशा दिली आणि या दिशेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा दिशादर्शन केलं. 1979 मध्ये विभागाला 5 वर्षांच्या योजनेच्या रूपानं UGC ने आकार दिला. डॉक्टर सुधीर गव्हाणेंसारख्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वानं या विभागाला नाविन्यपूर्ण रूप दिलं आणि विभागातील विद्यार्थ्यांना विकासाकडे नेण्यासाठी त्यांची मजबूत पायाभरणी केली. प्रोफेसर जयदेव डोळेंसारख्या प्रतिभावंत प्राध्यापकानं विद्यार्थ्यांची जडणघडण केली आणि म्हणूनच या विभागाचे अनेक विद्यार्थी पत्रकारितेच्या विविध प्रांगणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना महाराष्ट्रभरातच नव्हे तर देशभरात आपल्याला बघायला मिळतात. गेली 47 वर्ष यशस्वीपणे पत्रकारितेच्या प्रांगणामध्ये अनेक बहुमोल पत्रकार घडवण्याचं महत्त्वपूर्ण दालन म्हणून या विभागाकडे बघितलं जातं. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारितेला प्रबळ करणाऱ्या भावी पत्रकारांना प्रशिक्षण देण्याचं काम या विभागातनं केलं जातं. सुसज्ज कम्प्युटर लॅब्स, तज्ज्ञ असे शिक्षक, उत्तम मार्गदर्शक आणि सुसज्ज अशा सगळ्या सुविधांनी उभं राहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आधुनिक पत्रकारांना घडवणारं उत्तम असं शैक्षणिक केंद्र पत्रकारितेचं खरं माहेरघर म्हणजेच जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग औरंगाबाद. कुठल्याही विभागाचं यश म्हणजे त्या विभागातून शिकून गेलेले आणि कर्तृत्वानं सर्वदूर परिचित असणारे विभागाचे माजी विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद वृत्तपत्र विद्या विभागातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून विभागाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. विभागातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना जागतिक पत्रकारितेतील माध्यम तज्ज्ञांशी संवाद साधता यावा, त्यांचे विचार ऐकता यावे यासाठी वेगवेगळे सेमिनार विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येतात. विभाग प्रमुख डॉक्टर दिनकर माने सर यांच्या नेतृत्वाखाली विभागामध्ये अनेक कृतिशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत आणि म्हणून अत्याधुनिक प्रशिक्षण आणि सखोल ज्ञान देणारं महाराष्ट्रातील पत्रकारितेचं महत्त्वाचं केंद्र म्हणून जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद याकडे कौतुकानं बघितलं जात आहे.
महाराष्ट्रातील सर्वोत्तम पत्रकारितेच्या केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्य करताना विभाग प्रमुख म्हणतात, आई एम प्राउड टू से दैट द स्टूडेंट फ्रॉम दिस डिपार्टमेंट गेट्स एन गुड अपॉर्च्युनिटी टू गेट अ गुड स्टार्ट ऑफ करियर. बदलत्या तंत्रज्ञानासह विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, कॅमेराचं हँडलिंग असेल, आत्मविश्वासपूर्वक बोलणं असेल, छायाचित्रण असेल, जाहिरात मेकिंग असेल, व्यक्तिमत्व विकास असेल, सगळ्या गोष्टींचं विद्यार्थ्यांना विभागातून प्रशिक्षण दिलं जातं. समाज माध्यमांचं ज्ञान शास्त्रोक्त पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ॲपल लॅबमधून तज्ज्ञ शिक्षकांच्या सहाय्यानं मार्गदर्शन केलं जातं. विभागामध्ये भव्य असा रेडिओ स्टुडिओ आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबी समजून घेता याव्या, बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतः तंत्रस्नेही बनून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन समाजामध्ये रेडिओच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण विचार परिणामकारकरित्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवता यावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. या विभागातून विद्यार्थ्यांची मजबूत अशी पायाभरणी केली जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमान विभागामध्ये ज्ञानवाणीचा शैक्षणिक कार्यक्रम रेडिओच्या सहाय्याने चालतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती, चर्चासत्र, संवादसत्र, संगीताचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांना ऐकायला मिळते आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग नोंदवला जातो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रेडिओचं प्रशिक्षण दिलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, माणसाच्या घरात पुस्तक आलं की मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचंही हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कोठेही नतमस्तक होत नाही. आणि म्हणूनच विभागाच्या ग्रंथालयात विविध विषयांवरची दुर्मिळ आणि विद्वान लेखकांनी रचनाबद्ध केलेली पुस्तकं विभागाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठामध्ये नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणून भव्य स्वरूपाचं ग्रंथालय उपलब्ध असूनही विभागात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यात 8020 पेक्षाही जास्त पुस्तकं आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्रकारितेच्या विविध विषयांवर माध्यम तज्ज्ञांनी लिहिलेले ग्रंथ विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करताना मोठी मदत करतात. विभागात 22 पेक्षा अधिक वर्तमानपत्र विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेमध्ये ही वर्तमानपत्र विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याबरोबरच विभागाच्या ग्रंथालयात 17 मासिकं उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 9 मराठी, 6 इंग्लिश आणि 2 हिंदी मासिकांचा समावेश होतो. प्रबंध म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कारकिर्दीमधलं संशोधन. आणि 2013 पासून आज तक गायत विभागातील 400 विद्यार्थ्यांचं पत्रकारितेतील वेगवेगळ्या विषयांवरील शास्त्रशुद्ध आणि अभ्यासात्मक मांडणी केलेले प्रबंध आपल्याला पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम हा विद्यापीठातील एकमेव असा कोर्स आहे जो युनेस्कोच्या सहाय्याने चालतो. केनिया, इजिप्त, इराक, सुदान, येमेन, टांझानिया अशा 6 देशांतून शिकण्यासाठी या विभागाला विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली आहे. अनेक राज्यातील विद्यार्थीसुद्धा पत्रकारितेचं शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण शिक्षण घेण्यासाठी जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये येतात. हा या विभागाच्या शिरोपैचातला मानाचा तुरा आहे. दरवर्षी 1 जानेवारीला म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग औरंगाबाद प्लेजर ऑफ गिविंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनाथ लेकरांच्या आयुष्यामध्ये
आनंदाचे क्षण पेरण्याचं काम करतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे हिरवळीनं नटलेलं एक सुंदर असं निसर्गाचं केंद्र आहे. आणि त्याबरोबरच जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागानं या हिरवळीमध्ये आपला महत्त्वाचा वाटा उचलला आहे. 13 ऑगस्ट 2018 रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात विभागात 205 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध आणि आधुनिक ज्ञान या विभागाच्या माध्यमातून दिलं जातं. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मजबूत शैक्षणिक पायाभरणी करून समाजातील चौथा लोकशाहीचा आधारस्तंभ मजबूत करण्याचं काम जागतिक दर्जाच्या माध्यम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या विभागातून केलं जातं. आणि म्हणून पत्रकारितेत तुम्हाला करिअर करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाशिवाय पर्याय नाही.